बातमी आहे नाशिक मधून। नाशिक मध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा 3 रुपयांनी वाढ झाली आहे। आता सीएनजी चालकांना किलोमागे 86 रुपये मोजावे लागणार। गेल्या महिनाभरात सीएनजी दरात सतत वाढ होत असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। मध्यरात्रीपासूनच नवे दर नाशिकमध्ये लागू झालेत। याआधी 83 रुपयांनी किलोने सीएनजीचे दर होते, मात्र आता सीएनजी चालकांना किलोमागे 86 रुपये मोजावे लागणार आहे। गेल्या महिनाभरापासून सीएनजी दरात सतत वाढ होताना पाहायला मिळते। सततची दरवाढ आता वाहन चालकांमध्ये यामुळे नाराजी पाहायला मिळते। नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा 3 रुपयांनी वाढ झाली, त्यामुळे आता सीएनजी चालकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। मध्यरात्रीपासूनच नवे दर नाशिकमध्ये लागू करण्यात आले। याआधी 83 रुपयांनी सीएनजीचे दर किलोने होते, मात्र आता 86 रुपये किलोमागे त्यांना आता मोजावे लागणार आहेत। नाशिकमध्ये सीएनजीचे दर महिनाभरापासून वाढताना पाहायला मिळत आहेत, आता पुन्हा 3 रुपयांनी ही वाढ झाली आहे। सीएनजी चालकांना किलोमागे आता 86 रुपये मोजावे लागणार आहे। गेल्या महिनाभरात सीएनजी दरात सतत वाढ होत असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। याआधी सीएनजीचे दर नाशिकमध्ये 83 रुपये होते, मात्र आता 3 रुपयांनी या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू करण्यात आले। आपले प्रतिनिधी किरण कोठूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, काय अधिकची माहिती? निलम, खरं तर काल मध्यरात्रीपासूनच हे नवे दर जे आहेत नाशिकमध्ये लागू करण्यात आलेले आहेत। काल सकाळीपर्यंत 83 रुपये किलो दराने सीएनजी गॅस हे प्रत्येक वाहन चालकाला मिळत होतं, पण काल मध्यरात्रीपासून त्यामध्ये 3 रुपयाने दर वाढ करून आता 86 रुपये किलो इतका एकूणच करण्यात आलेला आहे। एकूणच मागच्या जवळपास अनेक दिवसांपासून सातत्याने सीएनजीच्या दरात वाढ होत आहे, त्यामुळे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांमध्ये मुख्यतः खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। अगदी काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये 61-62 रुपये अशा पद्धतीने सीएनजीचे ते दर होते, पण 3-4 महिन्यात हे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि आता काल मध्यरात्रीपासून 86 रुपये किलो मागे आता ग्राहकांना गॅससाठी मोजावे लागणार आहे, त्यामुळे एक मोठी नाराजी जी आहे ती आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते। धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सीएनजीच्या दरात पुन्हा 3 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे आता सीएनजी चालकांना किलोमागे 86 रुपये मोजावे लागणार आहेत।